पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खिळी केली आहे जसप्रीत बुमराह रविचंद्र आश्विन आणि नवोदित मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रियाचा पहिला डाव एकशे पंच्याण्णव धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलं आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात कांगारूंना धं धक्का देत सलामीवीर जो बसला माघारी धाडलं यानंतर मॅथुवेड आणि लबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला मात्र कांगारूंवर वर्चस्व मिळवण्यासाठी कर्णधार रहाणेने गोलंदाजीत बदल करत आश्विनला संधी दिली अश्विननेही विश्वासार्थ ठरवत मॅथ्युवेडला आपल्या जाळ्यात अडकवलं वेड तीस काढून बाद झाला त्यापाठोपाद स्टीव्ह स्मिथ अश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी परतला चहापानापर्यंत पाच बाद एकशे छत्तीस अशी अवस्था असलेल्या ऑस्ट्रेलियाची अखेरच्या सत्रात पडझड झाली भारताकडून जसप्रीत बुमरानं चार अश्वि आर अश्विनने तीन मोहम्मद सिराजने दोन तर जडेजाने एक विकेट घेतली ऑस्ट्रेलियाकडून लबुशेनने सर्वाधिक अठ्ठेचाळीस तर हेडने अडतीस धावा करत एकाकी झुं झुंज दिली